अरविंद केजरीवाल आज गेले, संजय राउत वाचले। तो महाराष्ट्र दारू घोटाळा, वाइन घोटाळा या संबंध संजय राउत उद्धव ठाकरे काय बोलणार का? हा घोटाळा आम्ही उघडकीस आणला 2022 जानेवारी मध्ये। महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे का कि संजय राउत परिवाराने पण दारूचा धंदा सुरू केला होता, वाइनचा। शिपा मॅग्निफी डीएफएस प्राइवेट लिमिटेड अशोक गर्ग यांची कंपनी, या कंपनीकडे महाराष्ट्रात वाइन डिस्ट्रीब्युशनची मोनोपोली। या कंपनीला शेकडो कोटीचा फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने आपल्या पॉलिसीत बदल केला। आता त्यांच्याकडे साऊथ कोण आलं होतं, किती कोटी कुठे, त्यांनी या वाइन पॉलिसीत बदल केला। वाइन दारू नाहीये, वाइनचा पाणीचा बाटल्या सोबत किराणाचा दुकानातून विक्री करता येणार, डिस्ट्रीब्युशन करता येणार। आणि सांगा ना राऊत, या अशोक गर्ग बरोबर तुम्ही पार्टनरशिप केली होती की नाही? संजय राऊत ची मुलगी विदिता संजय राऊत ची दुसरी सुपुत्री पूर्वती संजय राऊत, संजय राऊत चे पार्टनर, जगाला माहित आहे सुजित मुकुंद पाटकर हे राऊतांचे पार्टनर, जमिनी एकत्रित घेतल्या। हे सगळे 16 एप्रिल 2021 ला अशोक गर्ग यांच्या मॅगपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पार्टनर झाले। राऊत दारूचा कंपनीत, वाईनचा कंपनीत पार्टनर का झाले, कसे झाले? अशोक गर्गची तर 2010 ची ही कंपनी, त्याने तुम्हाला पार्टनर का बनवलं? वाइन पॉलिसी 2021-22 मध्ये बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला, नवीन पॉलिसी प्रसिद्ध केली, आणि तो घोटाळा आम्ही किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस ने उघडकीस आणला। म्हणून जानेवारी 2022 शेवटी फेब्रुवारी 2022 मध्ये ही पॉलिसी त्यात केलेला बदल मागे घेतला। अरविंद केजरीवाल गेले, राहुल ठाकरे सरकार वाचले, नाहीतर मग कैदी नंबर 701 केजरीवाल, कैदी नंबर 702 जाऊ द्या। या संबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे। मी त्यांना विनंती केली आहे, घोटाळा तर आम्ही वाचवला, पण हा काय होता घोटाळा? पॉलिसी बदल झाली होती का? संजय राऊत परिवार या कंपनीत पार्टनर कसे काय झाले? संजय राऊत पार्टनरचे वाईनचे दारूचे धंदे करण्याचा अनुभव होता का? या कंपनीत त्यांनी काय गुंतवणूक केली होती का? या प्रकारच्या वाईन प्रोडक्टिव्हिटी मार्केटिंग मध्ये संजय राऊत परिवाराचा पार्टनरची काय एक्सपर्ट एज्युकेशन होतं का? त्यांना पार्टनर का केलं, कसे केलं? घोटाळा केव्हा उघडकीस आणला? पॉलिसी केव्हा नवीन आणली? पॉलिसी नवीन पॉलिसी केव्हा थांबवण्यात आली? राऊत त्यात पार्टनर कसे झाले? या सगळ्यांची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावी अशी विनंती मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली आहे।